विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा, ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून एखाद्या कॉलेजवर किंवा विद्यापीठामध्ये जॉईन करायचं आहे, लेक्चरशिप करायची आहे, अशा विद्यार्थ्यांची ही परीक्षा असणार आहे। तर ही परीक्षा 26 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कंडक्ट करणार आहे किंवा ती घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड दिनांक 16 मार्च 2023 रोजी ऑथोराइज वेबसाईटला पब्लिश झालेले आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते ॲडमिट कार्ड डाउनलोड केले असतील, काहींनी नसतील केले, कारण 2 दिवस खूप प्रॉब्लेम होता वेबसाईटवर, वेबसाईट खूप जाम होती। आता वेबसाईट जर ओपन केली तर इझिली ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा देणार आहे। तर परीक्षेला जाताना किंवा जाण्याआधी काय काय गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा विद्यापीठाने आपल्याला काय गाईडलाईन्स किंवा काय मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे, तर हे सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे किंवा सांगणार आहे। ते तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि त्या पद्धतीने कृती करायचं आहे। हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला परीक्षा देताना कुठलाही त्रास किंवा कुठलीही चिंता राहणार नाही। मित्रांनो, विद्यापीठाने काय गाईडलाईन्स दिले आहेत ते आपण बघूयात। तर तुम्हाला एंट्री कधी मिळणार आहे, तर परीक्षा सुरू होण्याच्या 60 मिनटं आधी म्हणजे 1 तास आधी, जर तुमचा पेपर 10 वाजता आहे तर तुम्हाला 9 वाजता परीक्षा हॉलमध्ये किंवा त्या क्लासरूममध्ये सोडलं जाईल। विद्यार्थ्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे, तर प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी अशा पद्धतीने ही सिटिंग अरेंजमेंट असणार आहे। तुमच्या ॲडमिट कार्डवर किंवा हॉल तिकीटवर जो सीट नंबर आहे तोच सीट नंबर तुमच्या बेंचवर स्टिक केला असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे। आता विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपरचा जो बुकलेट दिला जाणार आहे त्याच्यामध्येच OMR शीटसुद्धा आहे। ही OMR शीट आणि त्या क्वेश्चन पेपरचा नंबर किंवा त्या बुकलेटचा नंबर तो व्यवस्थित बघायचा की मॅच होत आहे का नाही। जर कुठे मिसमॅच होत असेल तर तुम्ही लगेच तुमच्या सुपरवायझरला सांगायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचे तक्रार करून चेंज करून घ्यायचं आहे। तुम्हाला तुमच्या या परीक्षेमध्ये कुठेही ब्रेक नाही आहे, म्हणजे 10 ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे। मित्रांनो, हॉल तिकीटमध्ये सांगितलेलं आहे की कुठेही ब्रेक नाही आहे, पण बघा सकाळी 10 ते 11 हा एक पेपर होणार आहे, त्याच पद्धतीने 11:30 ते 1:30 असा एक पेपर होणार आहे। मग 11 ते 11:30 हा जो टायमिंग आहे याचं काय करायचं, असा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न आहे। तर मित्रांनो, जी पहिल्या पेपरची आन्सर की किंवा ज्याला आपण OMR शीट म्हणतो ती जमा करण्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि पुढचा पेपर देण्यासाठी त्याला थोडासा वेळ लागणार आहे। मध्ये जे काही 10-15 मिनटं मिळतील तर तेवढ्या वेळामध्ये तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊ शकता, पण कॅम्पसच्या बाहेर तुम्हाला परवानगी नाही किंवा परमिशन नाही आहे। तर कॅम्पसमध्ये जर वॉशरूम असेल तर तुम्ही इझिली ते जाऊ शकता। त्याच्यामध्ये पण विद्यापीठाने सांगितलं आहे की परीक्षा सुरू असताना शेवटच्या 20 मिनटांमध्ये तुम्हाला कुठेही बाहेर जाता येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, OMR शीट जे आहे त्या OMR शीटवर व्यवस्थित तुमचा सीट नंबर लिहायचा आहे, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थित राऊंड करायचं आहे, गोल करायचं आहे। तर ते OMR शीट कशी भरायची तेच त्याचा एक छोटासा वेगळा व्हिडिओ मी तयार करेल, तोही तुम्ही त्याचा आधार घेऊ शकता किंवा रेफरन्स घेऊ शकता। त्याच पद्धतीने सब्जेक्ट कोड जो आहे तो सब्जेक्ट कोडसुद्धा तुम्ही व्यवस्थित डार्क सर्कल त्याचं करायचं आहे। त्यानंतर OMR शीटवर कुठेही खाडाकोड करायची नाही किंवा काहीही लिहायचं नाही। काही विद्यार्थ्यांना सवय असते आपली आयडेंटिटी दाखवायची, तर असं काही करू नका। कोणीही चुकून मोबाईल नंबर किंवा काही आयडेंटिटी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कॉपी केस म्हणून किंवा गैरप्रकार केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुमची OMR शीट ही चेक होणार नाही। याचा जो परिणाम आहे तो तुमच्या पुढच्या फ्युचरवर होऊ शकतो। मित्रांनो, सोबत काय न्यायचं आहे तेही आपण बघूया। तर तुम्ही स्वतःचा ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन सोबत नेऊ शकता, त्याच पद्धतीने पेन्सिल, खोडरबर ह्या जे काही स्टेशनरी मटेरियल आहे ते तुम्ही सोबत कॅरी करू शकता, पण मोबाईल किंवा स्मार्ट वॉच तुम्ही सोबत नेऊ शकत नाही, ती अलाउड नाही आहे। आता परीक्षा सुरू असताना कधी बेल होईल हेही आपण बघूया। तर परीक्षा सुरू होण्याच्या 1 तास आधी म्हणजेच 9:00 वाजता बेल, लॉंग बेल होईल की तुम्हाला एंट्री त्यावेळेस मिळालेली असेल। त्याच्यानंतर 10 वाजता एक बेल होईल, त्यावेळेस तुमची परीक्षा सुरू होईल।
परीक्षा संपण्याच्या 15 मिनिट आधी तेव्हा एक बेल होईल आणि परीक्षा संपली म्हणजे 10 पेपर 11 किंवा पुढचा जो पेपर आहे 1.5 वाजता जो जमा होणार आहे त्यावेळेस लॉन्ग बेल होईल म्हणजे पेपर तुमचा संपलेला आहे. तर हे बेलचं टायमिंग असणार आहे, तर तेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पेपर संपल्यानंतर ओरिजिनल जी OMR शीट आहे ती सुपरवायझरकडून जमा केली जाईल आणि त्याची कार्बन कॉपी जी आहे ती तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर पेपर 2 सुद्धा तसंच की जो बुकलेट तुम्हाला येणार आहे त्याच्यामधून OMR शीट तुम्ही काढून घ्यायची आहे. सर्व पेपर सोडवल्यानंतर त्याचीसुद्धा OMR शीट जी ओरिजिनल आहे ती सुपरवायझरकडे जमा करायची आहे आणि त्याची जी कार्बन कॉपी आहे ती तुम्हाला मिळू शकणार आहे. म्हणजेच प्रश्नपत्रिका जी पहिली आहे, पेपर 1 जी क्वेश्चन पेपर आहे किंवा पेपर 2 जी क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर आणि 2 कार्बन कॉपी असं तुम्ही घरी आणू शकता किंवा ती कॅरी करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा हॉलमध्ये तुम्ही स्मोकिंग करू शकत नाही, गुटखा किंवा जे काही तंबाखू आहे हे तुम्ही घेऊ शकत नाही किंवा तुम्ही चहा पाणी त्या ठिकाणी करू शकणार नाही, तर त्याला परवानगी विद्यापीठाने नाही दिलेली आहे. ओके, त्याचप्रमाणे काही गैरप्रकार किंवा कॉपी करण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला आणि तुम्ही जर सापडले तर तुमच्यावर कॉपी केस होईल आणि फ्युचरमध्ये तुम्हाला DBAR करण्यात येईल की तुम्ही पुन्हा ही सेट परीक्षा देऊ शकणार नाही आहे. त्याचप्रमाणे हँडिकॅप विद्यार्थी जर असतील, ज्यांचं 40%पेक्षा जास्त जर हे असेल हँडिकॅप ते असतील, तर अशा विद्यार्थ्यांना पेपर 1 20 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि पेपर 2 देखील 40 मिनिटं एक्स्ट्रा त्यांना दिले जाणार आहे. पण त्यांनी सुपरवायझर जे आहे त्यांना ही याची रिक्वेस्ट करायची आहे. मित्रांनो, अजून काही जनरल गाईडलाईन्ससुद्धा त्यांनी दिलेलं आहेत, तेही आपण बघूयात. की एखादा विद्यार्थी पेपर 1 गैरहजर असेल आणि पेपर 2 जर तो येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना परमिशन नाही आहे. म्हणजेच पेपर 1 जो आला तो शेवटपर्यंत असणार आहे, तो पेपर 2 देणार आहे, अशा विद्यार्थ्यांना अलाव केलं जाणार नाही. त्यानंतर पेपर 1 तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातील, ज्या प्रश्नाला 2 आहे त्याच पद्धतीने पेपर 2 तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहे, त्याला 200 आहे आणि हे सगळे प्रश्न कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे, ते तुम्हाला सोडवायचेच आहेत. याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, हे खूप चांगली गोष्ट विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. विद्यार्थी जे पास होतील किंवा अपात्र होतील म्हणजे क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय, तर अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ कुठेही मार्कशीट प्रोव्हाइड करणार नाही. तर जे क्वालिफाय होते त्याचा डायरेक्टली रिझल्ट येईल की हे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, जे विद्यार्थी डिस्क्वालिफाय आहे त्यांचा रिझल्ट डायरेक्टली येईल की हे डिस्क्वालिफाय. मार्कांचं कुठेही कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसणार नाही किंवा मार्कशीट तुम्हाला मिळणार नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण तुम्हाला आली जर सेट परीक्षा देत असताना, काही टेक्निकल इश्यू आला किंवा त्याच्या आधी जर काही टेक्निकल इश्यू आला, तर तुम्ही सेट विभागाशी संपर्क साधू शकता. ऑथोराइज वेबसाईट जी आहे पुणे विद्यापीठाची, त्याच्यावर सेट विभागावर तुम्ही जर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर मिळेल, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने परीक्षा देत असताना मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत. तर मराठीमध्ये जर ट्रान्सलेटमध्ये करताना ट्रान्सलेशनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेस तुम्ही इंग्रजी प्रश्नांचा आधार घेऊन त्या प्रश्नांचं उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणजे चेक करताना किंवा आन्सर की येत असतानासुद्धा इंग्लिश प्रश्नांचाच आधार घेतला जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा दिनांक 26 मार्च 2023 रोजी द्यायची आहे. तर मित्रांनो, ह्या खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही वाचल्या नसतील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या बघा आणि त्या पद्धतीने व्यवस्थित कार्यवाही करा, जेणेकरून तुम्हाला ही जी परीक्षा आहे ती सर्व सुरळीतपणे पार पडली पाहिजे किंवा ती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा जी सेट परीक्षा 26 मार्चला होणार आहे, ह्या परीक्षेला बसणाऱ्या किंवा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक पेपर सोडा आणि व्यवस्थित क्वालिफाय व्हा. थँक्यू.